खिचडी तर सगळेच बनवतात, पण अगदी वेगळ्या पद्धतीने कमी पदार्थात मी मस्त खिचडी बनवलेली आहे. तुम्ही पूर्ण रेसिपी पहा, व्हिडिओ स्किप करू नका. एका कुकरच्या भांड्यात मी 2 चमचे तूप घेतलेलं आहे, त्याच्यात 1 चमचा जिरे, 1 कांदा मोठा मोठा कट केलेला आहे, तो कांदा थोडासा फ्राय करून घ्यायचा, थोडासा कलर बदलू द्यायचा, कच्चापण जाऊ दे. त्याच्यानंतर 2 टोमॅटो, जास्त टोमॅटो वापरलेला आहे अगदी सॉफ्ट भात व्हायसाठी, 1 चिमूट हिंग, गरम मसाला 1 चमचा, चवीनुसार मीठ, हळद 1/2 चमचा, आणि हे कोल्हापूरचं लाल तिखट 1 चमचा, फुल्ल तिखट नाही आहे लाल तिखट, थोडंसं परतवून घ्यायचं आणि गरजेनुसार पाणी घालायचं, तांदळावर अवलंबून आहे तुमचं पाणी. आता उकळी उधळी, त्यानंतर मी डाळ आणि तांदूळ धुवून ठेवलेले होते वेगळे वेगळे, ते एकत्र केले, आता मी एकदमच घालते, ते थोडंसं हलवून घ्यायचं. त्याच्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे. मी कुकरचं झाकण लावून घेते, 1-3 शिट्ट्या करून घेणार आहे मी, आणि त्याच्यानंतर थोडासा गॅस मंद करून मला ही खिचडी मुरून द्यायची आहे. अगदी वेगळ्या पद्धतीने मी खिचडी केली, गार झालेली आहे खिचडी. आता आपण सर्विंग करूया. एका बाउलमध्ये मी घेते आणि सर्व करते. मस्त झालेली आहे मोमो खिचडी, तुम्हाला नक्की आवडेल.